आणि कायदा पाळायचा असेल तर तो सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची हे नाही चालणार. कारण आपले माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांना कायदा चांगला कळतो. आता हा काय मी टोमणा मारलेला नाही, हा काय मी टोमणा नाही मारलेला. सभ्य गृहस्थ आहेत देवेंद्र फडणवीस. मी मारलाय टोमणा? हा टोमणा नाही मारला मी. नाही, ते म्हणतात की उद्धव ठाकरे नुसते टोमणे मारतात. अहो, तुमचं चांगलं मी बोलतोय की सभ्य माणूस आहे, याला कायद्याचं कळतं, हा उपमुख्यमंत्री आहे, ह्याच्यात काय टोमणा मारला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन पुन्हा येईन. दीड दिवस आले, दीड दिवसात विसर्जन झालं आणि मनावरती दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी टोमणा मारला? मी खरं बोलतोय, मी कुठे टोमणा मारतोय. पण पुन्हा आल्यानंतर आज ते म्हणतायत की कायद्याच्या चौकटीत राहून बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल. देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात, कायदा तुम्हालाच कळतो असं नाही आहे, आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. आणि कायदा पाळायचा असेल तर तो सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची हे नाही चालणार. काय कायद्याच्या चौकटीत बोलायचं? जे मिन्ने गटाचे आमदार त्यांच्या सोबत गेलेत, कोण गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार करतोय, कोण हातपाय तोडून ठेवायची भाषा करतोय, चुन चुन के गिन गिन के मारेंगे बोलतोय, ही कायद्याची भाषा आहे? हाच जर का तुमचा कायदा असेल तर आम्ही तो कायदा जाळून टाकतो. हा नाही कायदा आम्ही पाळणार.